अरे आलास झाला वीकेंड सेलिब्रेट करून. काय तुमची पिढी, हा आला वीकेंड उडवा पैसे. सेव्हिंग कधी करणार? आमचं बरं आहे बाबा, सरकार आम्हाला पेन्शन देतंय, आमच्या म्हातारपणाची सोय झाली आहे. तुमचं काय? अहो बाबा, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्ही करा ना तुमचं एन्जॉय. आणि मी देखील इन्व्हेस्टमेंट करतो SIP मध्ये, कारण आमची पिढी स्मार्ट आहे. अरे ते SIP करून काय होते, त्याच्यात मिळतात का पैसे? त्यापेक्षा FD कर, चांगले इन्व्हेस्टमेंट आहे ती. हो बाबा, मान्य, FD ही आपली हक्काची कमाई असते, पण आजचा जमाना SIP आहे, कारण आपण चक्क 500 रुपयांमध्ये SIP मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आता सर्वांना प्रश्न पडलाच असेल की आपल्याला रिटायरमेंट नंतर किती पैसे मिळणार किंवा किती गुंतवल्यावर किती रिटर्न्स मिळणार. तर आज याच प्रश्नांचं मी सोल्युशन घेऊन आलो आहे. समजा माझं वय 25 आहे आणि मी 15,000 रुपये मंथली SIP मध्ये इन्व्हेस्ट करतो, तर जेव्हा मी 60 वर्षाचा होईन 12% अॅन्युअल रेटच्या हिशोबाने मला चक्क 10 कोटी रुपये मिळतील. तसंच जर का तुमचं वय 30 असेल तर पर मंथ 28,329 रुपीज, 35 असेल तर 52,697 रुपीज, 40 असेल तर 1,85,000 रुपीज, 45 असेल तर 1,98,186 रुपीज, आणि 50 असेल तर 4,30,405 रुपीज एवढे इन्व्हेस्ट करावे लागतील. तर तुम्हाला 60 वर्षाचा असताना चक्क 10 कोटी रुपये मिळतील. अरे वा, तू तर एकदम फायनान्ससारखा टीप द्यायला लागलास. कुठून शिकलास? अर्थातच MahaMoney.com वरून.